नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश, आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। महापालिकेचे स्थायी समिती सभापती निरंजन आवटे यांनी मंगळवारी सरकारी घाटावर जाऊन विसर्जन तयारीची पाहणी केली। यावेळी सभापती निरंजन आवटे यांनी महापालिकेच्या मूर्तीदान केंद्राला भेट देऊन माहिती घेतली। यावेळी गटनेते विनायक सिंहासने, माजी गटनेते आणि स्थानिक नगरसेवक युवराज बावडेकर, सहायक फायर ऑफिसर विजय पवार आदी सोबत होते। आज गणेश विसर्जनाचा पाचवा दिवस, त्यानिमित्ताने सांगलीतील विसर्जनाच्या ठिकाणी मी असेल सभागृह नेते आमचे विनायक सिंहासने, आमचे सहकारी युवराज पावडेकर साहेब यांनी व्हिजिट दिलेले आहे, तिथली पाहणी केली। सगळ्यांना म्हणजे विनंती आहे की पुराचं पाणी वाढत असल्याने आपण वेगवेगळ्या ठिकाणी शहरामध्ये कृत्रिम कुंड ठेवलेले आहेत, तिथं आपण विसर्जन करणं केलं तरी चालेल। परत मूर्तीदानची व्यवस्था महापालिकेच्या वतीनं केलेली आहे, तिथंही आपण मूर्तीदान केलं तरी चांगला मार्ग स्वीकारल्याचा एक ध्येय होईल। तसेच सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये आमच्या अग्निशामक विभागाकडून सांगली आणि मिरज मिळून 6 बोटी इथं तैनात केलेले आहेत। अग्निशामकचे सगळे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी सगळे आपले इथं सेवा करण्यासाठी इथं हजर आहेत। तरी नागरिकांनी सहकार्य करून निर्माल्य कुंड जे आहे ते त्याच ठिकाणी हे करून आणि विसर्जन व्यवस्थित, कोणतेही बाधा कोरोनाच्या काळात कुणालाही कशाचाही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन करावी ही विनंती।